काकडी निंबोडीचं टेंडर परत एकदा निघालं, जे राष्ट्रवादीच्या काळात आंदोलनाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यांनी थांबवलं होतं, जो सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होत होता, ह्या सरकारच्या काळात तेच टेंडर निघालं म्हणून सर्व शेतकरी संघटनाची आणि उजनी संघर्ष समितीची बैठक झाली। त्यावेळेस बैठकीत ठरलेल्या निर्णयाप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी आज वेळ दिला आणि मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, जो लाकडी निंबोडीचे जे टेंडर निघालेले आहे त्याबाबतीत आपण पुनर्विचार करू, 4 ते 5 दिवसात मीटिंग लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि पंढरपूर तालुक्यातील जे शेतकरी संघटनेतील संघर्ष समितीचे सदस्य आहेत ह्या सर्वांनी विठ्ठलाची मूर्ती तुळशीची माळ मुख्यमंत्र्याला भेट दिली आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली, जी चंद्रभागा विठ्ठलाच्या पायावर लोळण घालून जाते ती बारामतीकरांच्या दरोडेखोरांच्या चोरीला जाण्याचं पाणी चोरीला जाण्याचं महापाप आपल्या सरकारकडून झालं न पाहिजे आणि ती चंद्रभागा वारकऱ्यांसाठी पंढरपूरला चालू राहिली पाहिजे, त्या पद्धतीनं जिल्ह्यावर अन्याय होऊ नये ही विनंती सर्व संघर्ष समितीच्या सदस्यांनी केली आणि ह्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी पॉझिटिव्ह निर्णय दिलेला आहे, 4-5 दिवसात मीटिंग लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच यावर पुनर्विचार केला जाईल। तर मी मुख्यमंत्री साहेबांचं संघर्ष समितीच्या वतीनं आभार मानतो आणि 4-5 दिवसासाठी उजनी संघर्ष समितीचं आंदोलन आम्ही स्थगित करतोय, परंतु सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही, ही टेंडर रद्द नाही झालं तर परत एकदा आंदोलनाचा भडका जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही।